नमस्कार मित्रांनो, मॉडर्न फार्मिंग या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी सतीश रणेर. मित्रांनो, ज्यावेळेस शेळीपालन करत आहोत त्यावेळेस आता मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत. व्हिडिओ टाकल्याच्या नंतर तुम्हा सगळ्यांचे रिप्लाय कमेंट भरपूर येत आहेत. मागच्या वेळेस मी कमेंट बॉक्सवर पण एक व्हिडिओ टाकला. मला बऱ्याच जणांनी, म्हणजे खास करून खूप जणांनी हा प्रश्न विचारला, कमेंटमध्ये पण प्रश्न विचारला आणि फोन करून पण प्रश्न विचारला की सर म्हणे शेळीपालन ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला स्टार्ट केलं होतं त्यावेळेस तुमचा अनुभव यातला कसा राहिला, तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये काही नुकसान झालं होतं का? खूप चांगला प्रश्न वाटला मला तो, कारण प्रत्येक जण सुरू करते म्हणल्यानंतर प्रत्येक जण नफ्याचा खूप विचार करत आहे, परंतु नुकसानीचा विचार जास्त फार भरपूर जण करत नाहीत. आपल्याला शेळीपालनामध्ये 25 शेळ्या घेतल्या 2 लाख रुपये मिळाले, 10 शेळ्या घेतल्या 1.5 लाख रुपये मिळाले, असे बरेच व्हिडिओ येतात. बऱ्याच जणांचा अभिप्राय पण येतो, परंतु हा प्रश्न तुम्ही पण कधी विचारत नाहीत आणि तुम्हाला पण कधी त्या नुकसानाचा जास्त प्रत्येक जण कोणी विचार करत नाही. हा मला खूप चांगला प्रश्न वाटला, त्याच्यामुळं मी माझा स्वतःचा अनुभव या शेळीपालनाच्यातला शेअर करतो. मित्रांनो, 2.5 वर्षापूर्वी मी शेळीपालन सुरू केलं होतं. त्यावेळेस मी खूप जवळपासचे बाजार निवडले होते आणि या बाजारामधून खूप बघितले, अनुभव बघितले, खूप जणांचे शेळीपालन पण बघितले आणि बाजारामध्ये शेळींच्या प्रती पण बघितल्या, कोणती शेळी चांगली असते कोणती शेळी चांगली नसते. अतिशय सुंदर आणि चांगल्या अशा 16 ते 17 शेळ्या आणल्या होत्या मी सुरुवातीच्या काळाला. काही गंगाखेडच्या बाजारातून, काही परभणीच्या बाजारातून आणल्या होत्या. 17 शेळ्यापासून मी स्टार्ट केला होता हा व्यवसाय 2.5 वर्षापूर्वी. मित्रांनो, सुरुवातीला 17 शेळ्या आणल्याच्या नंतर जास्त काय असं म्हणजे बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवस चारा घरी टाकला आणि काही सोडायला बाहेर जात होत्या. एक साधारणपणे पावसाळा संपल्याच्या नंतर म्हणजे सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये मी हा सुरू केला होता, स्टार्ट केला होता व्यवसाय. पण नेमका पावसाळा संपून हिवाळा सुरू होणं या काळामध्ये खूप मोठं व्हायरल इन्फेक्शन पसरलं होतं. खूप व्हायरल अटॅक आला होता आपल्या जवळपास महाराष्ट्रातल्या सगळ्या शेळ्याला. आणि मी बाजारातून शेळ्या घेतल्यामुळे त्या शेळ्यांचं लसीकरण केलं का नाही हे नक्की मला पण माहीत नव्हतं. म्हणून हा अनुभव मला तुम्हाला शेअर करणं खूप महत्वाचं वाटलं. मित्रांनो, मी बाजारातून आणलेल्या शेळ्यापैकी जवळपास सगळ्या दटलेल्या किंवा गाभण शेळ्या होत्या आणि त्यातल्या 6 शेळ्यांनी पिल्लं फेकली, म्हणजे गाभडल्या. 6 शेळ्या गाभडल्या आणि पिल्लांच्या काही शेळ्या घेतल्या होत्या. जवळपास 7-8 शेळ्या पिल्लांच्या होत्या. तर त्यातली जवळपास 12 पिल्लं मिली होती माझ्याकडे आणल्याच्या नंतर. एक शेळी तर गंगाखेडच्या बाजारातून घेतली होती, 13,000 रुपयाला शेळी घेतली होती. 2 पिल्लं मला बाजारामध्ये तिथं जागेवर 7,500 रुपयाला पिल्लं मागितली होती, पण मी ती पिल्लं दिली नव्हती कारण खूप चांगली पिल्लं होती, खूप मोठाली पिल्लं होती. पाठ बकर होतं, बोकड थोडा मोठा होता आणि पाठ थोडी साधारण ॲव्हरेजमध्ये होती, पण ती दिली नव्हती, ती घरी आणली. कारण मी विचार केला होता की एक 9-10 हजाराचा बोकड करावा, 1-5-6 महिने सांभाळून आणखी. परंतु मित्रांनो, घरी आणल्याच्या नंतर सर्दी खूप शेळ्यांना झाली होती आणि नवीन गोट फार्म चालू केल्यामुळं काही कळत नव्हतं की नेमकं कोणतं औषध वापरावं, काय करावं, गोंधळून गेलो होतो आम्ही. खूप डॉक्टरला पण विचारलो, डॉक्टर यायचे, इंजेक्शन द्यायचे, काही गोळ्या पण सांगायचे, हे करायचे, पण तेवढं काय असं म्हणजे विशेष फरक पडत नव्हता. मित्रांनो, 12 पिल्लं मेली, एकामागोमाग एक अशी 12 पिल्लं मेली आणि कुठल्या वातावरणात पाण्यात बदल झाला की काय कळालंच नाही. एक 6 शेळ्या गाभडल्या, 6 शेळ्याचं नाही म्हणलं तरी माझं 13-14 पिल्लू काहीतरी फेकलं होतं. म्हणजे जी शेळी 15 दिवस यायला बाकी होती, 15 दिवसानंतर ती शेळी जणली असती. पिल्लाच्या अंगावर अर्धे केस फुटले होते आणि अर्धे केस राहिले होते, म्हणजे इतकी ग्रोथ झाली होती पिल्लांच्या आतमध्ये. हा अनुभव खूप महत्वाचा होता. मला असं वाटलं की आपण अभ्यास करतो, बघतो, परंतु प्रॉपर चांगली माहिती नसती. आपल्याला वाटतं की नाही आता मला खूप चांगली माहिती मिळाली, मी शेळीपालन खूप चांगलं करू शकतो, अशा विषय डोक्यामध्ये धरून आपण शेळीपालन करत होतो. परंतु मित्रांनो, तसं नाही. तुम्ही चुका ज्या होतात त्या माणसाच्या त्या अनुभवातून कळतात की माझ्या काय चुका झाल्यात. त्याच्यामुळं हा नुकसान, हा माझं वैयक्तिक नुकसान होतं. आणि त्या काळामध्ये जर मी माझ्या शेळ्या विकल्या असत्या मित्रांनो, जवळपास आता मी शेळी आणली होती 8,000 आणि ती शेळी आणल्याच्यानंतर गाभडल्याच्या नंतर त्या शेळीची काय व्हॅल्यू राहिली, गाभडलेली शेळी बाजारामध्ये तेव्हाच लक्षात येते, कोणी घेत नाही. त्याच्यामुळे एक फार तर 4 नाही तर 5,000 शेळी गेली असती. म्हणजे 8,000 आणलेली शेळी मी जर समजा 4-5,000 विकायची म्हणल्यानंतर ते खूप दुप्पट नुकसान होऊ लागलं. तशाच ठेवल्या एक 5 ते 6 महिने खूप शांत दिमागानं, शांत डोक्याने हा व्यवसाय पुढं वाढवला आणि 7-8 महिन्यानंतर परत गाभडलेल्या शेळ्या गाभण राहून त्या शेळ्यांनी पिल्लं दिली. ज्या शेळ्यांची पिल्लं मिली होती त्या शेळ्या जवळपास महिन्याच्या कोणी कोणत्या 2 महिन्याच्या गाभण होत्या, त्या शेळ्यांनी परत पिल्लं दिली. एक 8-9 महिन्याच्या नंतर माझ्याकडे परत नवीन बॅच तयार झाली. जी चूक अगोदर झाली होती किंवा जमिनीमधला ओलावा, वातावरणातली आर्द्रता,
निमोनिया, सर्दी, हगवण ह्या गोष्टी लक्षात आल्या नव्हत्या, लसीकरण प्रॉपर सगळ्यांचं शेड्यूल बनवलं आणि बनवल्याच्या नंतर परत नवीन जोमान हा व्यवसाय सुरू केला. तर नंतर खूप चांगला फायदा मला पाहायला मिळाला. पण नुकसानीच्या काळामध्ये जर डगमगलं तर शेळी पालनाचा व्यवसाय 100% तुम्हाला नुकसानीकडे घेऊन जातो. महाराष्ट्रातले जे काही आता शेळीपालन बंद व्हायलेत, बऱ्याच जणांनी खूप खूप मोठमोठे खर्च करून 5-6 लाखाचे इन्व्हेस्ट करून मोठमोठाले शेड बांधलेले आहेत. पण मित्रांनो, हा अनुभव तुम्ही तुमच्या आयुष्यात पण येईल, तुम्हाला काही जणांना आलेला पण असेल. माझं असं आवर्जून म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही घाईगडबडीत निर्णय घेऊ नका, तुम्ही धांदलघाई करू नका. जरी शेळी गाबडी असेल, पुन्हा गाबण राहील, गाबण राहिल्याच्या नंतर काही दिवसाला पिल्ले फेकणार आहे. पण आता जर तुम्ही गाबड्यामुळे जर शेळी विकाल तर तुमचं 100% नुकसान आहे. कारण तुम्ही 8-10 हजाराची आणलेली शेळी 5-6 हजाराला विकणार आणि प्लस ती पिल्ले फेकलेले, दोन्हीकडून नुकसान करून घेऊ नका. थोडासा संयम ठेवा, रिकव्हरी होत असते, शेळ्या परत गाबण राहतात असं काय फार काय वर्षांचा पिरियड नाहीये. 1-5-6 महिन्यामध्ये तुमच्या दावणीला परत पिल्ले खेळतात. त्याच्यामुळे नुकसानीच्या काळामध्ये थोडासा संयम ठेवा. मला आता वेळ नव्हता खास म्हणजे हा व्हिडिओ बनवायला, पण मी तुमच्या कमेंट वाचल्या, बऱ्याच जणांचे रिप्लाय वाचले. खूप खूप लोक नर्वस होतात सुरुवातीच्या काळात, प्रॉपर नियोजन नसतं, परिपूर्ण माहिती नसती, व्हॅक्सिनेशनची माहिती नसती, काही शेळ्यांचं केलेलं नसतं, बाजारू शेळे असतात. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मला अत्यंत महत्वाचा वाटला म्हणून मी हा तुमच्यासोबत शेअर करतोय. धन्यवाद. आणि अशीच माहिती माझ्या अनुभव घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि माझा व्हॉट्सअप नंबर मी मागच्या वेळेस तुम्हाला दिलेला आहे, काही जर अडचण असेल तुमच्या शेळी पालनातली तर व्हॉट्सअपवरती माझ्या मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय करण्याचा अवश्य रिप्लाय करील. लय जर तुम्हाला अत्यंत गरज वाटली तर कॉल करा. कॉल एखाद्या वेळेस मी जर कामात असेल तर रिसीव्ह होणार नाही, परत कॉल करा, मी तुमच्या कॉलला उत्तर देईल. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.